मित्रांनो, एवढे मोठे एअरक्राफ्ट्स आणि हेलिकॉप्टर्स किंवा फायटर जेट्स म्हणा, मी तर फक्त हॉलिवूडच्या पिक्चरमध्ये बघितले होते. नमस्कार मंडळी, मी आज आहे गोव्यामध्ये आणि गोव्यात मी आलोय इंडियन नेव्हीच्या आपल्या म्युझियममध्ये आलोय. या म्युझियमचं नाव आहे नेव्हल एव्हिएशन म्युझियम, वास्को द गामा या एरियामध्ये हे म्युझियम आहे. तर चला मंडळी, गोव्यातील या नेव्हल एव्हिएशन म्युझियमचे उद्घाटन 1998 साली झाले. आशिया खंडातील हे एकमेव असे म्युझियम आहे. गोव्यातील वास्को द गामा या शहरापासून 6 किलोमीटर वरती हे संग्रहालय आहे. इथे दोन भाग आहेत, एक बाह्य प्रदर्शन आणि दुसरा इंडोर गॅलरी आहे. मंडळी, हे संग्रहालय मंगळवार ते रविवार सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत लोकांसाठी खुले असते. राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशी हे बंद असते. आतमध्ये जाण्यासाठी 100 रुपये तिकीट आहे. संग्रहालयाच्या आतमध्ये गेल्यानंतर सुपर कॉन्स्टलेशन हे विमान आहे, जे की मूळतः भारतीय एअरलाइन्सद्वारे प्रवासी विमान म्हणून वापरले जात होते. त्यानंतर ते हवाई दलाकडे सुपूर्द करण्यात आले. मित्रांनो, एवढे मोठे एअरक्राफ्ट्स आणि हेलिकॉप्टर्स किंवा फायटर जेट्स म्हणा, मी तर फक्त हॉलिवूडच्या पिक्चरमध्ये बघितले होते. इमॅजिन पण केलं नव्हतं एवढे मोठे असतील. तर चाक बघा, जवळपास माझ्या एक इत बाकी आहे, फक्त वीटभर बाकी आहे खांद्याला पोहोचायला. एवढं मोठं चाक आहे याचं. या मैदानी गॅलरीमध्ये 13 विमानांचं प्रदर्शन करण्यात आलं आहे. तसेच विमानाचे इंजिन पार्ट्स आणि काही भागांचे देखील प्रदर्शन आहे. हे एकदम छोटंसं हेलिकॉप्टर दिसतंय मित्रांनो, कमी टप्प्यावरच्या ठिकाणी जाण्यासाठी किंवा हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेलं. इथे तुम्हाला 2 सीट दिसत आहेत डबल पायलटसाठी, आणि समोर इंजिनचे कंट्रोल्स आहेत पण सध्या ते नाही आहेत, काढून ठेवलेले आहेत. हे छोटंसं IN-083. ही मैदानी गॅलरी पाहिल्यानंतर आता आपण इंडोर गॅलरीमध्ये जाऊया. मंडळी, या नेव्हल एव्हिएशन म्युझियममध्ये भारतीय वायुसेना आणि नौदल दलांच्या प्रमुख लढाईंबद्दल आपण वाचू शकता. इंडोर गॅलरीमध्ये एक विशेष खोली प्रसिद्ध केली आहे. यापैकी काही आयुधं आहेत, जिथे लष्करी शस्त्रे, पाणबुड्या, जहाजांशी संबंधित गोष्टी दर्शवण्यात आल्या आहेत. भारतीय हवाई दल आणि नौदलाच्या गणवेशाबद्दल स्पष्टीकरण इथे देण्यात आले आहे. याशिवाय काही मौल्यवान कागदपत्रांसह अनेक दुर्मिळ, मनोरंजक आणि जुनी छायाचित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत. तसेच हेलिकॉप्टर्स आणि फायटर जेट्स यांचे छोटे मॉडेल्स इथे दाखवण्यात आले आहेत. वेगवेगळ्या युद्धामध्ये धारातीर्थी पडलेल्या सैनिकांची नावे इथे दर्शवण्यात आली आहेत. त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन भारत माता की जय हा जयघोष मनातल्या मनात करत आम्ही परत निघालो. गोव्यातील हा वेगळा अनुभव खरंच खूप भारी होता. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. गोव्यात आल्यानंतर नुसते बीच आणि चर्च फिरू नका, या पण गोष्टी बघा. तर चला भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इतिहास वाचत राहा, इतिहास समजून घ्या, प्रगती करा. जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे.